पॉलिटिशियन्सला गलत फहमी असतं की जनता जी आहे ती मूर्ख आहे, आणि ज्या पॉलिटिशियनला अशी गलत फहमी असते त्याच्यापैकी जास्त मूर्ख माणूस कोणी नाही. की वन नेशन वन इलेक्शन झालं आजच्या दिवशी, आणि हे म्युनिसिपॅलिटी, विधानसभा आणि लोकसभा तीन निवडणूक एका संघात झाले, तर लोकांनी तीन मत मिळणार हे पॉसिबिलिटी आहे. तुम्ही काम केलं तर तुम्हाला परत वोट मिळणार, काम नाही केलं तर वोट नाही मिळणार. सिंपल इझी. प्रो मुस्लिम इमेज इज नॉट अ लायबिलिटी. हिंदूज इन इंडिया ते वोट देतात इवन प्रो मुस्लिम चीफ मिनिस्टर. प्रो मुस्लिम इमेज मध्ये प्रॉब्लेम नाही, अँटी हिंदू इमेज मध्ये प्रॉब्लेम. गंगेच्या काठावर भाजपनं राजकीय संस्कृती कशी जोपासली, येत्या 10 वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह होणार, AI मुळे सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार, राज्याचं आणि देशाचं राजकारण सोशल मीडिया नक्की कसं इन्फ्लुएन्स करणार, श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं, अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवरचं इन्साइट देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट. प्रकाशक विनायक पाचलक, संपादक सचिन परब. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा. शिवाय अंक सर्व प्रमुख स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्सच्या या एकदम विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दिवाळीचा माहोल आजूबाजूला आहे, मात्र राजकीय दिवाळीचे वेद वेगवेगळ्या लोकांना लागलेत. डिसेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये आत्ता 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहेत, मग पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होतील, आणि एकूणातच निवडणुकांची दिवाळी भारतामध्ये साजरी होणार आहे. आणि याच सगळ्या संदर्भात बोलायला माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठ सेफोलॉजिस्ट यशवंत देशमुख. सर, सर स्वागत आहे तुमचं. सी व्होटर नावाची संस्था ते गेले कित्येक दशकं चालवतात, इलेक्शन रिझल्ट प्रेडिक्ट करतात, त्यांना ग्राउंड वरची नवर माहीत असती, जरी त्यामुळं त्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. कदाचित ते सतत महाराष्ट्रात नसल्यामुळं हिंदी, इंग्लिश अशा सर्व भाषातनं बोलतील, पण ती मुभा आपण त्यांना प्रेक्षकांच्या तर्फे देतोय, याचं कारण त्यांचे विचार समजून घेणं महत्वाचं आहे. सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँक मध्ये. आणि पहिला प्रश्न हाच आहे, 1952 पासूनच्या इलेक्शन विषयी मध्यंतरी तुम्ही इंडिया टुडेत लिहिलं होतं, आणि तुम्ही स्वतः गेली 30-35 वर्ष त्याचे ऍक्टिव्ह पार्ट आहात. 90च्या दशकात तुम्ही सी व्होटर चालू केलं, कशा पद्धतीनं भारतातल्या निवडणुका बदलतायत, निवडणुकांचं राजकारण बदलतंय, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात आधी तर दिवाळीची शुभेच्छा तुम्हाला पण, परिवाराला पण, आणि जितके दर्शक बंधू आपले पाहून राहिले त्यांना पण. आणि सगळ्यात मोठं मला असं वाटतं की 80-90 दशक जे होता तेव्हापर्यंत आम्हा लोकांशी सगळ्यांशी जे ओरिएंटेशन होता अनालिसिसचा, तो अँटी इनकम्बन्सीचा एक ओरिएंटेशन. तुम्हाला लक्षात असेल की डॉक्टर प्रणव रॉयनी IOU एक पद्धती काढली होती, इंडेक्स ऑफ पोझिशन युनिटी, की म्हणजे अपोझिशनचे लोक किती युनायटेड आहे. आणि IOU चा कॉन्सेप्ट फक्त काँग्रेस बद्दल होता, की काँग्रेसच्या बरोबर समोर काय आहे, अपोझिशन युनिटी काय आहे, आणि त्याच्या कारणाने किती अँटी इनकम्बन्सीचा एक एक आपण फॅक्टर इन करू शकतो, त्याचा वरती सगळं आकलन होत होतं. पण खरं सांगू तर मला असं वाटतं, आणि मी आता पुस्तक पण कम्प्लीट केली, त्याचा आयडिया हे असं शीर्षक पण आहे, प्रो इनकम्बन्सी सेंचुरी म्हणून. मला असं लक्षात आलं की 5 दशक आपल्या आझादीचे नंतरचे ते आम्ही लोकांनी अँटी इनकम्बन्सीला मोजून, आणि त्याचा ओरिएंटेशननी सगळं निवडून, आणि जन्मतला आम्ही लोकांनी शोधायचा प्रयत्न केला. पण गेल्या जवळजवळ 25 वर्षांमध्ये हा अँटी इनकम्बन्सीचा कॉन्सेप्ट आता आहे नाही, आणि ते प्रो इनकम्बन्सीचा कॉन्सेप्ट मध्ये मिळणार. आता प्रो इनकम्बन्सी हा कॉन्सेप्ट म्हणू तर त्याला जास्त लोक गंभीरताने घेत नाही, का की सामान्यत विश्वभरात जे नॉन डेमोक्रॅटिक कंट्रीज होते त्याच्यामध्ये असं आपल्या सगळ्यांच्या डोक्यात येतं की बरं, म्हणजे काही तानाशाही असली असं असलं तर ते लोक इलेक्शन नंतर इलेक्शन जिंकतात, आणि तो डेमोक्रॅटिक कॉन्सेप्ट नाही असं. म्हणजे अँटी इनकम्बन्सी सेंटिमेंट हा डेमोक्रॅटिक कॉन्सेप्ट आहे, खरी गोष्ट आहे. अँटी का की खरेखरी सांगू तर डेमोक्रेसीचा अर्थच आहे अँटी इनकम्बन्सी, की तुम्हाला तुमच्या मताबद्दल तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही सत्ता परिवर्तन करू शकतात, आणि त्या मताधिकारच्या नावाने तुम्ही सत्ता परिवर्तन तुम्ही केलं तर तो अँटी इनकम्बन्सी आहे, त्याच डेमोक्रेसीची परिभाषा मध्ये. पण प्रो इनकम्बन्सी काय अँटी डेमोक्रेसी आहे का असं नाही. तुम्हाला खूपच म्हणजे आश्चर्य पण वाटेल की जेव्हा तुम्ही पश्चिमचे जितके स्टेबल डेमोक्रॅटिक कंट्रीज आहेत
त्यांना तुम्ही त्याच्यावरती शोध करा, तर तुम्हाला अशी अशी जानकारी मिळेल की फॉर एक्झाम्पल अमेरिकेत तिथे जसं आपला लोकसभाचा 5 वर्षाचा किंवा विधानसभाचा 5 वर्षाचा टर्म होतो, तिथे 2 वर्षाचा आहे. अमेरिकाची जी संसद आहे ते प्रत्येक 2 वर्षानंतर त्यांचा इलेक्शन असतं. आणि तिथे 11, 12, 15 टर्मचे MPs आहे. म्हणजे नॉर्मल आहे असं, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. नॉर्मल नॉर्मल आहे की म्हणजे हे 10 टर्मचे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे. आपल्याकडे 10 टर्म सांगितलं म्हणजे माहित नाही म्हणजे काय वी आर टॉकिंग अबाउट. म्हणजे कोणी 5 टर्म 6 टर्मचा MLA झालं तर तो मुख्यमंत्रीचा दावेदार असतो किंवा ऍटलीस्ट कॅबिनेट मिनिस्ट्रीचा दावेदार असतो आपल्याकडे. पण तिथे असं नाही आहे. कारण आहे की अँटी इनकम्बन्सी 3 डिफरंट लेअर वरती काम करतं. म्हणजे आपल्या असं गव्हर्नन्स ही 3 लेअर आहे ना. म्हणजे पंतप्रधान झाले आणि मग गव्हर्नमेंट झाली आणि मेंबर ऑफ पार्लियामेंट खासदार, तसंच मुख्यमंत्री, गव्हर्नमेंट आणि आमदार, असे 3 लेअर आहे ना. आणि आपण सिव्हिक 3rd लेअर मध्ये गेलो तर मेयर, गव्हर्नमेंट आणि पार्षद, आणि किंवा गावात गेलो तर म्हणजे त्याच्यामध्ये सरपंच आणि ते ग्रामसभा मेंबर, असंच ते 3 लेअरची इन्कम्बन्सी असतं त्याच्यामध्ये. पुष्कळदा काय असतं, लोकांना कन्फ्युजन असत. कन्फ्युजन कसलं की स्प्लिट पॅटर्न नसतं, स्प्लिट पॅटर्न नाही आहे. तर आम्हाला राग आहे विधानसभेवरती किंवा सरकारवरती, आणि निवडणूक आले तर ते राग आम्ही विधानसभेचं काढलं लोकसभेमध्ये. तर ती स्थिती होती 2004 लोकसभा इलेक्शन मध्ये. का की जेव्हा आम्ही लोक म्हणतात ना की 2004 काहीतरी विचित्र झाला, ते विचित्र जे झाला ते का की त्यावेळेला आम्ही लोक जेव्हा सर्व्हे करत होतो, अटल बिहारी वाजपेयीजींची पण पॉप्युलॅरिटी तशीच येत होती जशी आता मोदीजींची पॉप्युलॅरिटी येते. तर इतके हाय पॉप्युलॅरिटी मध्ये होऊनही 2004 कसं काय आलं, काहीतरी विचित्र झालं. ते विचित्र असं झालं की लोकांनी लोकसभेचे वोट देताना त्यांचा डोक्यात जे प्रायमरी जे 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 राग होता ते विधानसभेचा होता. तर तुम्ही त्या बघा, तर प्रत्येक राज्यामध्ये जे सत्तामध्ये मेजॉरिटी ऑफ दॅट जे झालं तिथे त्यांचा अगेन्स्ट सारखा ते एक मँडेट त्याच्यामध्ये डोक्यामध्ये एक कन्फ्युजन होता. तो कन्फ्युजन मी त्यावेळेला ते एक टर्म मी दिला होता स्प्लिट वोट म्हणून. जेव्हा आमचे सगळ्यांचे ओपिनियन पोल वगैरे जितके मी झाले केले होते सगळे गलत झाले, तर लोकांनी विचारलं काय तरी झालं तुम्हाला, तर मी त्यावेळी म्हटलं की हे लॅक ऑफ स्प्लिट वोट आहे. का की मी जेव्हा अमेरिकेत मी बघतो, अमेरिकेत म्हणजे मला तुम्ही डेमोक्रॅट आहात की रिपब्लिकन आहात, पण मला गव्हर्नर करता वोट द्यायचा आहे किंवा आमदार किंवा खासदार करता द्यायचा आहे किंवा प्रेसिडेंट करता द्यायचा आहे, माझे तिघेही वोट मध्ये माझं डोकं डिफरंट झालं. विस्कॉन्सिन स्टेट मध्ये तुम्ही तिथे बघा तर रिपब्लिकन गव्हर्नर असेल तर डेमोक्रेटचं ते असेल किंवा प्रेसिडेंटियल वोट डेमोक्रेट होऊन जाणार किंवा उलट पण होऊन जातं. तिथे आपल्याकडे तो नव्हता आणि त्याचमुळे तो कन्फ्युजिंग सारखा विचित्र इलेक्शन झाला. पण 2007 आणि 2024 20 वर्ष होऊन गेले. हा 20 वर्षामध्ये आपल्या म्हणजे जन्मतीचा जे एक एक कोर आहे एसेन्स तो स्प्लिट वोट वरती आणि त्याचा राऊंड प्रो इन्कम्बन्स वरती अगदी येऊन गेला. तर स्प्लिट वोट म्हणजे काय, आता स्प्लिट वोट मध्ये आपल्या वोटर्सला अगदी क्लिअरली कळते की माझा इलेक्शन सध्या विधानसभेचा आहे, मी ह्याच्याबद्दल विधानसभेचा वोट देईन. आणि आता लोकसभेचा आहे तर मी लोकसभाचे प्रमाण येते, म्हणजे आता लोकल बॉडीचा आहे तर मी लोक. तर इतका जास्त आता स्प्लिट होऊन गेला की जेव्हा 2018 राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आमच्या ट्रॅकरनी म्हटलं की काँग्रेस जिंकून राहिली आहे आणि बीजेपीचा पराभव होतो, त्याच ट्रॅकरमध्ये आम्ही हे पण म्हणत होतो मी का की जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घेतो तर आम्ही विचारतो की तुमचा काय आहे आणि आता सध्या आजच्या दिवशी विधानसभेचे निवडणूक झाले तर तुम्ही कोणाला वोट देणार आणि आजच्या दिवशी लोकसभेचं झालं तर तुम्ही कोणाला. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 20% व्हेरिएशन येत होतं ह्या दोन क्वेश्चनमध्ये. की म्हणजे जो वोटर म्हणत होता की मी काँग्रेसला वोट देईन विधानसभेमध्ये, त्याच्यामध्ये जवळजवळ 20% आउट ऑफ 20 आउट ऑफ एव्हरी 100 काँग्रेस सपोर्टर तो म्हणत होता की मी भाजपला वोट देईन आज लोकसभेचा वोट झाला. तर आम्ही लोकांनी म्हटलं की हे जर कॉन्सेप्ट होता हनीमून पिरियडचा आपल्याकडे
की कोणताही मोठा निवडणूक झाला त्या निवडणूकचे जे ट्रेंड आहे ते मिनिमम 6 मंथ्स कंटिन्यू करतात रिगार्डलेस ऑफ व्हॉट एव्हर द नेक्स्ट इलेक्शन इज. म्हणजे विधानसभेचं झालं तर त्याचा ट्रेंड लोकसभेमध्ये कंटिन्यू होणार आणि लोकसभेचं झालं तर त्याचा ट्रेंड विधानसभामध्ये कंटिन्यू होणार. पण त्याला आम्ही लोक म्हणत होतो हनीमून पिरियड. तर 2018 मध्ये आम्हाला वाटलं की हा हनीमून पिरियड तर अगदी गेला खिडकीमधून बाहेर. पण आता ते देर इज नो हनी आणि देर इज नो मून जे काही आहे तो आजचा इलेक्शन आणि आत्ताची गोष्ट आहे आत्ताची बातमी आहे त्याच्यामध्ये. आणि तोच झाला म्हणजे राजस्थानमध्ये विदिन 5 मंथ्स 25 out of 25 है ना. मध्य प्रदेश मध्ये 27 छत्तीसगड मध्ये 11 पैकी 10 बीजेपी ने अगदी क्लीन स्वीप केलं. आणि हा स्प्लिट वोट जे आहे आता इतका जास्त झाला आहे. तुम्ही महाराष्ट्राचं बघा महाराष्ट्र मध्ये कसे काय तुमचे आले म्हणजे ठीक आहे युती आणि युती नाही झाली तर ते वेगळी गोष्ट आहे. पण तो डोक्यात आहे त्यांचे की काय काय करायचं आपल्याला. आणि हे आम्ही लोक जे वन नेशन वन इलेक्शन ची खूप चर्चा करतो आजकाल आता माझा अगदी मत अगदी फर्म आहे की वन नेशन वन इलेक्शन झालं आजच्या दिवशी आणि गर समजा की म्हणजे मुंबई किंवा दिल्ली किंवा कुठेही हे म्युनिसिपॅलिटी विधानसभा आणि लोकसभा तीन निवडणूक एका संघात झाले तर लोकांनी 3 मत मिळणार त्याकरता आणि 3 जनादेश वेगळे येणार हे पॉसिबिलिटी आहे आधी नव्हती. आणि हा डेमोक्रेसीचा माझं असं म्हणणं आहे की मॅच्युरिटी ऑफ डेमोक्रेसी आम्हाला लोक म्हणतात की की आम्ही लोक मोठे होऊन राहिले तर वयाचं जे आहे तर डेमोक्रेसी पण वयाचा एक इम्पॅक्ट असतं आणि लोकांचे जनरेशन दन जनरेशन त्याच्यामध्ये चेंजही असतं. तर मुद्दामून मी हे म्हणतो की जे आपला 75 इयर्सची जर्नी आहे त्याच्यामध्ये 5 दशक आणि इकडचे 25 वर्ष हे ट्रान्झिशनल्स आहे आणि वी हॅव शिफ्टेड फ्रॉम अँटी इनकम्बन्सी टू अ प्रो इनकम्बन्सी स्पेक्ट्रम जिथे विनायक रावनी छान काम केलं तर मी त्यांना परत वोट देईन काम नाही केलं तर मी वोट नाही देईन. तुमचा नेता कोण आहे तुमची आयडियोलॉजी काय आहे तुमचा घोषणापत्र काय म्हणतो हा इम्पॉर्टंट नाही. तुम्ही काम केलं तर तुम्हाला परत वोट मिळणार काम नाही केलं तर वोट नाही मिळणार सिम्पल इझी. सर हा जो चेंज झाला एस्पेशली तुम्ही गेल्या 25 वर्षाचा म्हणताय त्याच्यात मला 2 अँगलनं तुम्हाला अजून थोडं विचारायचं आहे. आत्ताची जी पिढी आहे निम्म्याहून अधिक वोटरची ती पोस्ट लिबरलायझेशन आहे. खूप जणांनी त्यातल्या बाबरी नाही बघितलेलं राम मंदिर नाही बघितलेलं इंदिरा गांधी नाही बघितलेल्या काहीच नाही बघितलेलं आणि त्यांच्यासाठी मग हे सगळं खूप आयडियोलॉजीशी बांधलेलं नाहीये का म्हणजे दे आर द मोर प्रोन टू फ्लोट देअर वोट अँड जज द गाय अकॉर्डिंग टू हिज मेरिट हा पहिला प्रश्न. आणि दुसरा जो प्रो इनकम्बन्सीचा मुद्दा येतोय तर जे कोण काम करतो ते काम पोहोचवायला म्हणजे ऍक्च्युअल बेनिफिट पोहोचवायला आणि ते काम केल्याचा दंडोरा पिटायला म्हणजे मार्केटिंगला दोन्हीला जो स्कोप मिळतोय त्यांना प्रो इनकम्बन्सी होते का असे 2 प्रश्न मला. पहिला प्रश्न जर अगदी सुरुवातीमध्ये तुम्ही एक टर्म यूज केला पोस्ट लिबरलायझेशन अत्यंत महत्वाचं आहे. माझा चाइल्डहूडचं जे इम्प्रेशन आहे ते आम्ही लोक सोशलिस्ट इकॉनॉमीने आलो है ना 91 onward पोस्ट लिबरलायझेशन ओके. तर पोस्ट लिबरलायझेशनची पिढी जी आहे ती पिढी पूर्ण कन्झ्युमरिस्ट पिढी आहे. दिस इज अ कन्झ्युमर जनरेशन राईट. आणि कन्झ्युमर जनरेशनचं काय असतं हा प्रॉडक्ट आहे हा पेन छान लिहितो की नाही लिहितो ह्याच्यावरती आहे. ब्रँड नेम कशा आहे काम करतो की नाही करतो गुड व्हॅल्यू फॉर मनी आहे की नाही आहे पण इट्स बेसिकली अ कन्झ्युमरिस्ट जनरेशन. दे कन्झ्युम अँड दे लाईक इट अ प्रॉडक्ट देन दे बाय इट. इफ दे डू नॉट लाईक अ प्रॉडक्ट दॅट प्रॉडक्ट इक्विटी ब्रँड इक्विटी एव्हरीथिंग गोज डाऊन द ड्रेन अँड इट फेल्स. तीच मानसिकता त्यांची आली आहे पॉलिटिक्समध्ये. सो अ पॉलिटिकल कन्झ्युमर जे नवीन पिढी आली आहे त्याला फक्त क्लिअर आहे डिलिव्हरी काय गव्हर्नन्सची म्हणजे प्रामाणिकता काय त्याच्यामध्ये दिसतं की नाही दिसतं. म्हणजे तुम्ही म्हणतात की सडक बनवू अरे सडक दिसते की नाही दिसते त्याच्यामध्ये जास्त लोकांना प्रयत्न करायची गरज नाही. माझ्या घराचं समोरची सडक ठीक झाली तर मला दिसतं की सडक ठीक झाली. माझ्या घरामध्ये पाण्याची सप्लाय ठीक झाली तर मला दिसतं की पाणी आलं. मला बिजलीची 24 आवर्सची आपूर्ती येते की नाही येते ते तर मला दिसतं. तर बेसिकली काय आहे की ही कन्झ्युमरिस्ट जनरेशनमध्ये 2 क्लासिकल इम्पॅक्ट फॅक्टर आहे.
फर्स्ट फॅक्टर डिलिव्हरी ऑफ गव्हर्नन्स दिसतं ते नाही दिसतं ते एक आहे. दुसरा फॅक्टर जे डिलिव्हरी जसं आपले मोठे म्हणतात ना की लक्झरी आणि नेसेसिटीमध्ये फक्त बारीक लाईन असतं, तर हॅव आणि हॅव नॉट ची डेफिनेशन वेगळी होती आता वेगळी आहे. तर तुम्ही इलेक्ट्रिसिटी 24 आवर्स ही सप्लाय दिली की नाही दिली तो एक इलेक्शनची गोष्ट आहे. एकदा दिली तर आता ती लक्झरी नाही आहे, ती नेसेसिटी झाली. आता ह्याचा मोठी काय नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट. तशीच ते प्रॉब्लेम किंवा इश्यू होऊन राहिला आहे तुमचे लाभार्थी ते स्कीम मध्ये की तुम्ही हे दिलं ठीक आहे, हे तर बेसिक आहे, आता काय व्हॉट नेक्स्ट. तर त्या स्कीम वरती तुम्ही दोनदा वोट घेऊ शकत नाही. ऑपरेशन बर्ग केलं होतं लेफ्ट फ्रंटनी पश्चिम बंगालमध्ये जेव्हा लोकांना जमिनीचा कब्जा दिलावला होता, म्हणजे ज्यांच्याजवळ जमीन नव्हती त्यांचा इम्पॅक्ट त्यांना 30 वर्ष त्यांना सत्तामध्ये राहून मिळाला. 30 इयर्स का की 30 इयर्सचा इम्पॅक्ट तो जमिनीचा होता. लोकांजवळ जमीन नव्हती, शेती करत होते, ते जमीन मिळाली, आपली जमीन मिळाली, तर 2-3-4 जनरेशन त्यांना त्याचा इम्पॅक्ट दिसला. पण एकदा तो इम्पॅक्ट संपत झाला तर ते टूक इट फॉर ग्रांटेड, है ना. तर ते काही लाईफ लॉंग FD नाही आहे. आणि तशीच विचित्र स्थिती आता आहे की नवीन कन्झ्युमरिस्ट जनरेशन जे आहे त्याचा नवीन कन्झ्युमरिस्ट जनरेशनची FD 5 वर्षाशी पण नाही आहे. ते अगदी इमिडिएट पैशात पॉकेटमध्ये पैसे आहे, आम्ही खर्च केले. तशीच पॉलिटिकल कॅपिटल आहे. तुम्ही आता नवीन काय आणतात ते सांगा. सडक व्हेरी गुड केलं ना, झाला, एकदा वोट दिला. आता दुसऱ्यांदा सडकावरती मला वोट मागू नये. इलेक्ट्रिसिटी झालं, वॉटर झालं, व्हॉट नेक्स्ट. तर निरंतर त्याच्यामध्ये आता आपल्याकडे जिथे राजकारण करणारे लोक आहेत त्यांना आपल्याला स्वतःला इम्प्रोवायझेशन करावं लागतं की व्हॉट इज द न्यू थिंग दॅट वी आर ऑफरिंग. आणि हा इतका स्टार्क कंट्रास्ट आहे 30 वर्ष आधीची पॉलिटिक्स कंपॅरिझन मध्ये. का की 1995 मला बिहारचा इलेक्शन आठवण आहे. एका इलेक्शन मध्ये तुम्हाला लालू यादवचा प्रचार मध्ये एक लाईन बडी जोरदार त्यांनी म्हटली. खूप मोठी सभा होती त्यांची, जवळजवळ 2-3 लक्ष लोक तिथे होते. आणि म्हणाले की लोक म्हणतात की सडक नाही बनवली, तुम्हाला सडक खरोखरी हवी आहे का, सडक घेऊन तुम्हाला काय मिळणार, तुमच्याकडे गाडी नाही, गाडी बाबूसाहेबची, त्यांना सडक हवी, तुम्ही पायी पायी चालतात, सायकल चालतात, तुम्हाला सडक हवी का की बाबूसाहेबची गाडी करता त्यांना. आणि खरोखरी तो लोकांना म्हणजे आवडलं, लोकांना असं वाटलं की आमच्याकडे स्कूटर नाही, गाडी नाही, तर आम्हाला सडक कशाला हवी. पण ती 30 वर्ष आधीची गोष्ट होती, सोशलिस्ट जनरेशनची गोष्ट होती. आता आजच्या बिहारच्या नवयुवकला काय गोष्ट आवडेल का, नाही आवडेल. तो म्हणणार की सडक पण हवी आहे, आणि सडकच्या नंतर मला 2 व्हीलर पण हवा आहे, आणि 2 व्हीलरच्या नंतर मला 4 व्हीलर पण हवा आहे. तर ती इकॉनॉमी तुम्ही क्रिएट करा, किंवा मला आपल्या आपला स्वतःचा मी एंटरप्राईज उभा करू, किंवा मी नोकरी शोधू, मी कुठे जाऊ, काय करू, पैसे तर हवे आहे मला. आणि ते एक ड्रीम आहे, आणि ड्रीम मध्ये मला आपला जीवन, आपल्या परिवाराचं जीवन नेक्स्ट लेवल वरती घेऊन जायचा, हा ऑप्टिमिस्टिक ड्रीम आहे. त्या ऑप्टिमिस्टिक ड्रीम मध्ये एज्युकेशनची, एंटरप्रिनरशिपची आपली एक भूमिका आहे. ते भूमिका गव्हर्नमेंटनी सोय केली, लोकांना एक विस्तार दिला त्यांचा, तर चालेल. पण विस्तार नाही मिळाला तर अनफॉर्च्युनेटली तोच क्राईम मध्ये कन्वर्ट होतो. का की त्यांना असं वाटतं मला हे हवं, मला 4 व्हीलर हवी, मला नोकरी नाही, माझ्याजवळ पैसे नाही, मी करू शकतो की नाही करू शकतो ह्याला ह्याचा मला ते नाही, पण हवं तर हवंच, तर मी आता क्राईम करू नाही घेणे तरीही चालेल. तर हे सगळं गव्हर्नन्सचे फॅक्टर्स आहे. आपला भारताची जे डिफरंट स्टेटची डिफरंट सोसायटीमध्ये जे प्रॉब्लेम आहे, औपनिवेशिक जे आपल्यावरती भार आहे, ते इट्स अ सोसायटी इन मोशन, आम्ही ट्रान्झिशनमध्ये आहोत. हा आपला संक्रमण काळ आहे, हे राजनीतीचा पण संक्रमण काळ आहे त्याच्यामध्ये. तर डिलिव्हरी आणि नॉन डिलिव्हरी, गव्हर्नन्स आणि नॉन गव्हर्नन्स, आणि ड्रीम वर्सेस द रियालिटी,
त्याच्यामधून नवीन जनरेशनला काय मिळते काय नाही मिळते ते प्रत्यक्ष दिस त्यांना दिस हवं, त्याची प्रामाणिकता हवी. प्रामाणिकता आहे, तुम्ही प्रयत्न केला, रिझल्ट तितका नाही आला, पण त्यांना प्रामाणिकतेने दिसला की तुम्ही प्रयत्न केला तर तरीही तुम्हाला वोट देणार. पण तुम्ही प्रयत्नही नाही केला तर वोट मिळणार नाही. तेव्हाच तुमचा दुसरा क्वेश्चन की हे जे प्रचार आणि ते प्रोपगंडा आणि ड्रम बीटिंग आहे त्याचा क्लटरही नवीन जनरेशन अगदी क्लिअरली बघू शकते की तुम्ही प्रयत्न करून राहिले की प्रचार फक्त करून राहिले, याची क्लॅरिटी लोकांना असतं. मला असं कधी कधी वाटतं की पॉलिटिशियन्सला गलत फहमी असतं की जनमत किंवा जनता जी आहे ती मूर्ख आहे, आणि ज्या पॉलिटिशियनला अशी गलत फहमी असते त्याच्यापैकी जास्त मूर्ख माणूस कोणी नाही. का की जनतेचा जे कलेक्टिव्ह विजडम आहे ना, आणि भारताची जनताचं जे कलेक्टिव्ह विजडम आहे, मला असं वाटतं मी 40 पैकी जास्त कंट्रीज मध्ये मी इलेक्शन आणि इलेक्शनचा रिलेटेड स्टडी करून चुकलो आहे, आणि जितका जास्त मी बाहेर जातो जितका आंतरराष्ट्रीय काम करतो तितका जास्त माझा मनात भारतीय जनते भारतीय चुनाव निवडणूक आणि जनमत आणि कलेक्टिव्ह विजडम करता माझा मनात आदर आणि जास्त वाढून जातो. कोणालाही भारतमध्ये राजनीती करायची असेल तर सगळ्यात आधी आपला हे डोक्यातून काढून टाकायचं की लोक भारताचे किंवा जन्मत जे आहे ते मूर्ख, त्यांना काही म्हणू शकतात काय असं चालत नाही. दिस इज अ कम्प्लिटली रॉंग. आणि तेव्हाच लोक म्हणजे दे गो डाऊन द ड्रेन इलेक्शनमध्ये. सर ह्यालाच अनुषंगिक मुद्दा आहे की 2014 ला त्यावेळेच्या सत्ताधीशांवर राग होता, 2019 ला डेव्हलपमेंट लाभार्थी खूप नंतर लोक म्हणले की आम्हाला कळलंच नाही की ही ही योजना इथे इथं पोहोचली उज्ज्वला असेल, आणि नॅशनलिझम होतं. यावेळेला ज्या ज्या राज्यात जी जी पार्टी सत्तेत आहे त्यांनी त्यांनी पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू केले, लाभार्थी हा इक्वलायझर झालाय. मग 2024 चा इलेक्शन प्लॉट काय असेल? याचं कारण खूप मोठा वर्ग असा आहे की ज्यांनी फक्त नरेंद्र मोदींचीच 10 वर्ष बघितली, म्हणजे दे वेर द फर्स्ट टाइम वोटर्स इन 2014, दे डोंट नो द एरा ऑफ काँग्रेस. तर मग आता 2024 ला काय दिसतो इलेक्शन प्लॉट? मला असं वाटतं की 2014 रागापैकून म्हणजे राग खूप होता लोकांमध्ये, निर्भया झाला, करप्शनचे इतके इश्यू आले आणि इकॉनॉमीचा आपले इश्यू आपला होता, इन्फ्लेशन खूप होता, ते सगळं रागामधून आलं, ते दॅट्स अ डिफरंट थिंग. पण 10 वर्षामध्ये जे राजकारण, जसं आता तुम्ही सांगितलं की आता लाभार्थी योजना प्रत्येक सीएम म्हणून राहिलं, प्रत्येक तर जे सीएम लाभार्थी योजना अनाऊन्स करून राहिले आणि डिलिव्हर करून राहिले ते सीएम रिगार्डलेस ऑफ देअर पॉलिटिकल आयडियोलॉजी दे आर विनिंग. कधी कधी मला असं कौतुक पण असतं त्याच्यामध्ये की पूर्ण जे नॅरेटिव्ह आहे इंडियन पॉलिटिक्स किंवा इंडियन निवडणुकांना 10 वर्षामध्ये जे अनालाइज केलं जातं किंवा वेस्टर्न मीडियामध्ये किंवा इव्हन इंडियामध्ये, असं वाटतं की इंडियामध्ये इलेक्शन म्हणजे फक्त हिंदू आणि मुसलमान, हिंदुत्व 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 पॉलिटिकल हिंदुत्व असं असं. ठीक आहे, म्हणजे अनालिसिसचा एक ते आहे, पण बीइंग प्रो मुस्लिम इज इट बॅड फॉर इंडियन इलेक्शन्स? नो. किती इंडियन चीफ मिनिस्टर्स आहे भाजपला हरवून ते चीफ मिनिस्टर झाले ना, आणि त्यात सगळे प्रो मुस्लिम वोट बँक वरती आहे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, स्टॅलिन लेफ्ट, म्हणजे इतके म्हणजे गेल्या 10 वर्षात 50% इलेक्शन इलेक्शनचे अँटी बीजेपी वर्डिक्ट आहे, राईट? आपल्या लोकांना फक्त 2014 आणि 2019 म्हणजे तेच आम्ही लोक अनालाइज करतो, पण खरी गोष्ट ही आहे 50% इलेक्शन मध्ये बीजेपीला डिफीटचा पराभवाचा सामना करावा लागला, राईट? आता जे डोक्यात ठेवायची गोष्ट आहे आयडिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी किंवा पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्हनी, प्रो मुस्लिम इमेज इज नॉट अ लायबिलिटी. हिंदूज इन इंडिया ते वोट देतात इवन प्रो मुस्लिम चीफ मिनिस्टरला, पण अँटी हिंदू इमेज इज अ लायबिलिटी. प्रो मुस्लिम इमेज मध्ये प्रॉब्लेम नाही आहे, अँटी हिंदू इमेज मध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे वेगळी गोष्ट आहे, बघा म्हणजे इट्स नॉट द वन अँड द सेम थिंग. प्रो मुस्लिम चा अर्थ अँटी हिंदू होणं ते नाही आहे, तर ती वेगळी गोष्ट. पण गोईंग बियॉन्ड दॅट बायनरी ऑफ हिंदू अँड हिंदुइझम अँड मुस्लिम अँड अँटी मुस्लिम प्रोपागंडा अँड प्रचार, ऍक्च्युअली मध्ये
लोकांची प्रायोरिटी मध्ये डिलिव्हरी ऑफ गव्हर्नन्स आहे, सेफ्टी आणि सिक्युरिटी, लॉ अँड ऑर्डर. म्हणजे तुम्हाला गंमत सांगू, उत्तर प्रदेशच्या इलेक्शन मध्ये भाजपाने जेव्हा स्वीप केलं त्याचा सगळ्यात मोठं रिझन महिला वोट बँक होतं. आणि महिला वोट बँक मध्ये ते लोकांना कनेक्शन येत नाही तर थोडस मी तुम्हाला सांगेन, त्यांनी शौचालयावरती वोट दिलं, घरात मध्ये शौचालय निर्माण झाले त्याच्यावरती वोट दिलं, आणि शौचालयाचा कनेक्शन त्यांचा डोक्यात सॅनिटेशनचा नव्हता, लॉ अँड ऑर्डरचा होता. क्योंकि गावखेड्यात महिला जितके तिथे आहे त्यांना म्हणजे अगदी सकाळी शेताच्या मध्ये जाऊन ते आपल्या दैनिक उपक्रम करता त्यांना जावं लागते, तेव्हा अंधकार असतं किंवा रात्री अंधकारीचं म्हणतात. आणि ते जे दोन वेळ आहे, सकाळी अर्ली मॉर्निंग डार्कनेस आणि संध्याकाळी गोधुळीचा नंतर जेव्हा अंधकार असतं, तेव्हा मेजॉरिटी ऑफ द सेक्शुअल क्राईम्स यूज टू हॅपन. तर लोकांचं घरामध्ये टॉयलेट जर निर्माण झालं ऐसा करतात, उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त तिकडे फिमेल वोटरला असं वाटलं की माझी मुलगीला, माझी बायकोला, माझी बहिणीला आता शेतामध्ये जायची गरज नाही. आणि त्यांना असं वाटलं महिलांना की आमचं सिक्युरिटी मध्ये सगळ्यात जास्त हा उपक्रम काम आला, तर त्यांनी लॉ अँड ऑर्डर बिकॉज ऑफ टॉयलेट ते वोट केले. आता झालं, पण पुढच्या निवडणुकांमध्ये तो इलेक्शन आता तो इश्यू राहणार नाही, का की दॅट इज डिलिव्हर्ड. व्हॉट नेक्स्ट? तर व्हॉट नेक्स्ट आर सतत इम्प्रोव्हायझेशन प्रत्येक पॉलिटिशियनला आता ते इम्पॉर्टंट अवश्यंभावी झालं, अदरवाइज तुम्ही फेज आउट होऊ नका तुम्हाला. तर 2014, 2019 आणि 24 तर व्हॉट नेक्स्ट तुम्ही असा विचार केला तर ठीक आहे, जनधन योजना, कुकिंग गॅस, ते सगळं झालं. व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट नंतर मग एक आला लाभार्थी योजनामध्ये, ठीक आहे, एक तर कोविडच्यामुळे एक मोठा संक्रमण काल तो पण आला, पण कमीशे कमी आपल्याकडे कोविडनी लोकांची मृत्यू झाली पण क्षुधानी नाही झाली, ही मोठी गोष्ट आहे. अदरवाइज म्हणजे संपूर्ण एक्सपर्ट वर्ल्ड मध्ये जे लाईन होती की भारतामध्ये कोविडचे किती डेथ होणार माहिती नाही पण हंगर डेथ होणार, पण आपल्याकडे हंगर डेथ झाली नाही. आणि आता पंतप्रधानांनी कालच ते म्हटलं की 5 वर्षाकरता आम्ही कंटिन्यू करणार फूड प्रोग्राम जे आहेत, तर फूड प्रोग्राम इज वन ऑफ दॅम दॅट इज कंटिन्युईंग, आणि सगळे चीफ मिनिस्टर करून राहिले आता. पण त्याची पण आता ते झाली, म्हणजे नॉव्हल्टी फॅक्टर नाही आहे तसं. गडकरीजी इतके छान हायवेज करून राहिले, ठीक आहे, फॅक्टर आहे मोठा, पण आता मला असं वाटतं की ठीक आहे, पीपल हॅव स्टार्टेड टेकिंग इट फॉर ग्रांटेड. आणि तुम्ही नवीन जनरेशनची गोष्ट काढली, ज्या जनरेशनला 20 वर्ष आधीची रोडचा आयडिया नाही आहे, त्यांचा तर त्यांना तर हीच रोड आहे ना, त्यांची काही त्याच्यामध्ये गलती नाही आहे त्याच्यामध्ये, की त्यांना आठवण नाही आहे की 20 वर्ष आधी रोड कशी होती, त्यांना मुळी त्याचा आयडिया नाही आहे. तर आता नवीन काय, तर हे नवीन जे आहे ना ते सतत आता काय नेक्स्ट होणार त्याच्यावरती येणार. पण त्या नवीनच्या मुळे ड्रीम, गगनयान, इस्रोचा मिशन, एशियन गेम्समध्ये भारताचं प्रदर्शन काय असतं, कधी एक मुद्दा फक्त नसतं, इट्स अ क्युम्युलेटिव्ह. लोकांचं डोक्यात येतं की हो देशाची दिशा जे आहे ठीक आहे की नाही, आणि दिशा जे ठीक आहे त्याच्यामध्ये कोर्स करेक्शन किंवा दिशा चेंज करायची गरज आहे का. आम्हाला असं वाटतं की गरज आहे, तर ते अपोजिशनचं जितके कॅम्पेन आहे त्याच्यावरती लक्ष देणार, त्यांना असं वाटेल की नाही 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 गरज नाही आहे का, की देशची दिशा ठीक आहे, तेव्हा जे वोटर्स असतात त्यांच्या डोक्यात स्टॅटस क्वोचा असतो. आणि तो स्टॅटस क्वो 2009 मध्ये तुम्हाला दिसला होता, 2004 मध्ये तर एक असं अशीच आली होती गव्हर्नमेंट ना, काही मेजॉरिटी तर आली नाही. पण 2009 मध्ये जे डॉक्टर मनमोहन सिंगला जे जनादेश मिळाला होता तो स्टॅटस क्वोइस्ट होता, की नाही त्यांना लोकांना वाटलं की देश राईट दिश डायरेक्शन मध्ये आहे. आणि सध्या मला त्यावेळेला लोक म्हणाले की बीजेपीचा जे गेम प्लॅन आहे ते काही जमत नाही अजून, तर ठीक आहे. सो स्टेबिलिटी इज अ प्लॅन, आणि कोर्स करेक्शन गरज आहे की नाही दॅट इज अ प्लॅन,
आणि गरज आहे तर कोणी फक्त इतकंच नाही की कोर्स करेक्शनची गरज गरज आहे, गरजच्या नंतर काय प्लान काय आहे, ओके, आणि प्लानही दिला तर प्लानहीचा नंतर तुमची विश्वसनीयता काय. तुम्हाला आठवण असेल 2019 मध्ये जे मिनिमम गारंटी ते किसान किसानाबद्दल जे सांगितली होती काँग्रेसनी, तुम्हाला आठवते 4 times हायर होती बीजेपीची घोषणा बरोबर राहुल गांधीजींची, राईट. तर पॉइंट नंबर 1 गरज आहे की नाही आहे, पॉइंट नंबर 2 गरज असली तर ऑप्शन किंवा रोड प्लॅन काय आहे, आणि गरजही असली आणि ऑप्शनही आहे तरी तुमची डिलिव्हरीची विश्वसनीयता काय आहे. मला असं वाटतं 2024 चा मॅन्डेट त्याच्यावरती येईल.